बुलेटिन मध्ये एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री वळसे पाटील यांची बैठक सुरू झाली आहे. एनसीबी प्रकरणामध्ये एकूणच आरोप प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत. आताच्या घडीची मोठी बातमी समीर वानखेडे प्रकरणावरून आतापर्यंत अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे. गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. आपल्या मुंबई ब्युरो रश्मी पुराणिक आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. रश्मी, काय अधिक माहिती देशील? आपण जर बघितलं असेल गेल्या काही दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देखील हीच भूमिका मांडलेली आहे की कुठेतरी केंद्रीय यंत्रणांचा जो आहे तो गैरवापर चालू आहे. महाराष्ट्राची प्रतिमा जी आहे ती कुठेतरी डागाळली जात आहे. त्यानंतर एकामागून एक समीर वानखेडे यांचा तपास पंच ह्याच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्यानंतर एनसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्रभाकर साळेने देखील आज पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार देण्यास देखील पाऊल उचललेलं आहे. त्याने स्वतःसाठी संरक्षण देखील मागितलं आणि मुंबई पोलिसाला संरक्षण देखील देणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट होते. त्यामुळे एकूणच या प्रकरणात काय भूमिका आहे, मुंबई पोलीस काय भूमिका घेऊ शकतील किंवा गृह खात्याची काय भूमिका आहे याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यांना भेटायला पोहोचले आहेत. अगदी. मुंबई पोलीस यामध्ये कशा पद्धतीने काही हस्तक्षेप करू शकतात का याबद्दलची सुद्धा चर्चा या मीटिंगमध्ये होऊ शकते. धन्यवाद रश्मी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.